त्यांचा भ्रम नाही म्हणून माझाही भ्रम निर्माण आहे. मला पंतप्रधान करा, मला पंतप्रधान करा, मला पंतप्रधान करा. ही विधानं आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची. जानकर यांना थेट पंतप्रधान होण्याचे वेध लागलेत का हे आम्ही नाही तर खुद्द जानकर म्हणतात. भाजपकडून आपला भ्रमनिराश झाल्याची खंत सुद्धा जानकरांनी व्यक्त केली आहे. पण फक्त यावरच जानकर थांबत नाहीत तर शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न इतकंच काय, राष्ट्रवादीच्या फाटाफुटीवर सुद्धा जानकर एकच उत्तर देत आहेत. ते म्हणजे मला संधी द्या, मी पंतप्रधान झालो तर 15 लाख नाही तर किमान 15,000 तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेन असं आश्वासन जानकर देतात. त्या कृषी मूल्य आयोगाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात. पंतप्रधान ज्याच्या बाजूला असतो त्याचा कृषी मूल्य आयोग असतो. पंतप्रधानाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेत असतो. मला पंतप्रधान करा, चव्हाण साहेब नाहीत झाले, मला संधी द्या करा करा. 10 मिनिटाचा प्रश्न सोडवतो. मला काय बायका पोरं साखर काकार नाही, सुरू घेतली नाही, काय काय देखील बाहेर संधी कुठलं नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासारख्याला संधी द्या, बिन लागला आम्ही 10 मिनिटात कृषी मूल्याचा प्रश्न सोडू, बेरोजगारीचा प्रश्न सोडू, गॅस सिलेंडरचा प्रश्न सोडू, सर्व जे जे काय आहे की नाही भ्रष्टाचाराला आतच टाकू. आम्ही 15 लाख नाही पण आम्ही करून 15,000 तर शेतकऱ्याच्या अकाउंटवर टाकू. सत्ता मला फक्त द्यायचा प्रयत्न करा. त्यावेळी शेतकऱ्यांना हमीभाव देणार, त्यानंतर आता जे तुम्ही म्हटलं 15 लाख देणार अशा घोषणा केंद्र सरकारनं केल्या होत्या आणि त्यानंतर केंद्र सरकार सत्तेवर. आज 10 वर्षानं बघितलं तर शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालाय. तुमचा भ्रम नाही म्हणून माझाही भ्रमनिराश झालाय म्हणूनच मोर्चा काढून आम्हाला संधी द्या, आम्हाला सत्ता आणायची एकदा. आम्ही हे शेतकऱ्यांचं सारं प्रश्न त्याच्यातूनच जावं लागतं, शेतीच करावं. जनतेने हुशार बनलं पाहिजे. आणि आरक्षणाचा प्रश्न ही महाराष्ट्रात किंवा मी आमदार आहे माझ्या हातात नाही, तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा, रासपाचे सरकार आणा, पंजाबराव पाटलाला इथं खासदार रासपाचा करा, मग मी तुमचा प्रश्न आरक्षणाचा 10 मिनिटात सोडवून टाक. आमच्या हातात सत्ता द्याला तुम्ही. त्या त्या मातीचा गंध त्यांना माहीत असतो. तुम्ही आम्हाला पंतप्रधानाचं स्वप्न साकार करा, चव्हाण साहेबांचं, पवार साहेबांचं स्वप्न शक्यता करून मीच साकार करेन. संधी द्या मला पंतप्रधानाची, 10 मिनिटात हा प्रश्न सोडवा. आम्हाला संधीच नाही दिली त्याचा प्रश्न विचारून काय करायचं. गॅसचा दर माझ्या हातात नाही, मोदी साहेबांच्या हातात आहे. कृषी मूल्य आयोग ठरवण्याचा अधिकार पंतप्रधान, मला पंतप्रधान करा ना. 10 मिनिटात हे प्रश्न तुम्हाला मोर्चाच काढून देत नाही. तुम्हाला रोडवर मला संघ मांडीमध्ये अडवायचं. जानकर साहेब तुम्ही मोठं बोलला होता, ते तुम्हाला योग्य वाटतं कारण हा निर्णय कुणाच्या पार्ट्याचा आहे, शरद पवार की अजित पवारकडे? आता मी पंतप्रधान असतो, मी 10 मिनिटात सांगितलं असतं मी पंतप्रधान नाही, तो मोठा विषय आहे. माझे 40 खासदार होत्या आणि कराडला ज्यावेळेस मी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घ्यायले त्यावेळेस मी पंतप्रधान असेल, त्यावेळेस मला प्रश्न विचारला असता तर मी लगेच सांगितलं असतं. आता जे सत्ता तो पारदे असतो, शिकारी कोण करतो? PM आहे, दॅट इज फायनल करणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.